पुरे असतील त्याने यायचे आहे व्यासपीठाकडे. करण आणि चेतन ही जोडी मैदानाची आत. फलंदाजीसाठी सज्ज तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गोविंदा. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन येतो आहे गोविंदा. करण याच्यासाठी सुरेख असा गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट लेंथ चेंडू चकमा दिला फलंदाजाला आणि आगवान होळीपाळा चषकच्या माध्यमातून आजचा फिनाले डे आपण मैदानात रंगलेला पाहायला मिळतो आहे. आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना रंगलेला आहे. गोविंदा यांचा पुढचा चेंडू नायकदा सुरेख मारा परंतु त्याला दिशा दिली मिड विकेटकडे. पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतो. एक चांगली रनिंग द बिटवीन चांगली धाव आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडस मुश्किल असू शकतं. तर नक्की जिकडे उसाची गाडी आहे छोटे खेळाडू आपल्या तिकडे तैनात आहेत तर त्याने तिकडे कुठलेही एक झेल पकडला सिक्सरवर तर त्यांना 100 रुपयाचं बक्षीस मात्र आकाश माच्छे यांच्याकडून लागू झाले. कमिटीकडून यावेळेला मात्र उंचटवला जातो आहे. भाऊया पंचांचा इशारा आहे ते गणगणित चौकार. कमॉन डीजे. एक अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा मात्र आनंद घेत असताना दोन षटकांची पॉवर प्ले असेल. गोविंदा यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाचे खेळला जातो. येतो आहे खान खडे चौकार. जबरदस्त फटके बाजीला येते सुरुवात. कमांडी जे बापू डीजे नक्कीच आपल्याला समालोचनाचा जो आनंद देत आहेत त्यानंतर डीजेचा आनंद देत आहेत. सुमधुर संगीत देखील आपल्याला इथे आहे तर युट्यूब लाईव्ह नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेल. ओम साई स्पोर्ट्स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ही टुर्नामेंट आपल्या माची समाजाची आणि त्या माध्यमातून युट्यूबला आजच्या दिवसभरातले सामने येत आहेत. दरम्यान हलकासा कडा दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. सुरेख गोलंदाजीचा मारा मात्र दिलाय त्याला प्रत्युत्तर फलंदाजाने सुरेख पद्धतीने हाताळलं आणि धावसंख्या 12 पोहोचवली. थोडस महागड षटक नक्कीच गोविंदा यांना मैदान थोडस नवीन असल्यामुळे एक सुरेख गोलंदाज आहे. आणि ज्या पद्धतीने मी गतवर्षी अभ्रमला आम्ही गेलो होतो त्यावेळेला गोविंदा सुरेख नक्कीच चंडीगाव संघासाठी एक सुरेख कामगिरी केली होती. आणि आज देखील थोडासा मैदानाचा जर विचार केला तर तिकडे भेदक मारा कसा द्यायचा आहे तर टी आठ इकडे आपल्याला थोडं 20-25 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे जो गोलंदाजीचा मारा द्यायचा आहे त्याच्यावर थोडस कुठल्या पद्धतीने हाताळणी करणं हे देखील थोडंसं महत्वाचं असते. नक्कीच एक सुरेख सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही दमदार संघ आहेत. तसं विचार केला तर नवापाडा संघ देखील खूप सुरेख अशी फटकेबाजी चेतन म्हणा करण म्हणा एक जबरदस्त फटकेबाज फलंदाज मैदानात तैनात आपल्याला पाहायला मिळते सुरेख कामगिरी करताना. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत. यावेळेला पुन्हा एकदा दमदार कडक शॉट स्ट्रेट ड्राईव्हला ओ मिस फिल्डिंग येतंय चौकाराचं भुगतान. कमांडीचे
सुरेखचा आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. सहा षटकांचा सामना आहे आणि सहा षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कसा पार केल्या जातील याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. नक्कीच नवापाडा संघाचं गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघ यावेळेला मात्र उंच टोला. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक टिपतोय, जेल मिळतोय, पहिला झटका कमांड डीजे. तर अनिकेत सुरेखचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी नवापाडा संघासाठी आज देत असताना पाहायला मिळतो आहे. कारण ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतला होता पॉवर प्लेचा सुरेख आनंद फटकेबाजीचा नजराणा साजर करत होता चेतन. नक्कीच आजच्या या दिवसासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रूपजी कोल, धर्मा कोल, काशीनाथ माची, चेतन माची, नक्कीच मंडप नरेश माची, ओळीपाडा यांच्याकडून सहयोग लागले गेलेला आहे. धन्यवाद आपल्या या सहयोगासाठी. कारण आयोजन करणं हे खूप मोठी जबाबदारीचं काम असतं आणि ते नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे. तर अनिकेत सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मात्र सुजित. पाहूया कामगिरी काय करेल गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजीचा नजराणा साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतोय व्हाईटच्या इशाराला. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. धावसंख्या इकडे वाढेल, धावसंख्या 17 1 7 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज फुलटॉस येतो आहे मिड विकेटला. झेल टिपला जातो आहे कमांड इजी. कारण ज्या पद्धतीने अनिकेत सुरेख गोलंदाजी साकारतो, पहिला चेंडू चार धावा, दुसऱ्याला विकेट, तिसरा वाईट, त्यानंतर विकेट, तर हॅट्रिकची संधी मात्र नक्कीच असणार आहे या चेंडूला अनिकेतला. पाहूया चंडीगावी संघासाठी आपलं योगदान ज्या पद्धतीने दिलं जात आहे आणि रोखलं गेलेलं आहे चेतनची. नक्कीच सुरेखची फटकेबाजी पाहायला मिळाली. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू वीरेन आपल्याला पाहायला मिळेल. खेळला जातो आहे चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. खणखणी देतोय चौकार वाजव रेडी जी. चौकारांच्या मदतीने धावसंख्या 21 पाहायला मिळते आहे. 21 ऑन द बोर्ड. चांगला कम बॅक वीरेन याने. येता येताच एक चौकार ठोकून दिलेला आहे. हलकासा कडो सुरेख जेल जबरदस्त हलका कटाला आणि काय सुरेख जेल टिपला जातोय कमांडीचे.
नक्कीच टेनिस क्रिकेट मध्ये नाव गुंजता आहे माची समाजाचं. काय डीजे मास्टर बापू, क्या माल डीजे मास्टर. नक्की नक्की सुरेख सुरेख गाणी साजर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर भेदक मारा गोलंदाजीचा अनिकेत साकारताना पाहायला मिळतोय. दुसरं पावप्लेचं षटक हाताळताना कमाल कमाल तीन गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलेले पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 8 धावा दिलेले, 9 धावा दिलेले या षटकामागे सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. परंतु यावेळेला मात्र नक्कीच झेल ज्या पद्धतीने टिपला, सुरेख असा झेल का नजराणा आपल्याला इकडे पाहायला मिळाला. निशांत याने सुरेख स्लिप मध्ये झेल टिपला, यावेळ मात्र उंच ठेवला पुन्हा एकदा लांब क्षेत्रामध्ये. चेंडू खाली येतो आहे, ओ येतोय सुपर सिक्सर, फिर एक बार कमांडेज. सत्तावीसची पोचलेली पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर 15 धावा. पुन्हा एकदा गोविंदा गोविंदाची गोलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळेल. कमाल कमालीचं क्रिकेट मात्र पाहायला मिळते. नवापाडा संघ एकापेक्षा एक सरस असं फटकेबाज फलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु तेवढंच सुरेख हुशारीने गोलंदाजी साकारताना आपल्याला गोलंदाज देखील पाहायला मिळतात. चंदीगाव हे संघाचे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा आहे तंबूच्या आसऱ्याला तीन गडींना विश्रांतीला पाठवलेला, ही कमालीची कामगिरी. दोन्ही बाजूला अजून सुद्धा सामन्यातली रंगत वाढलेली पाहायला मिळू शकते. पाहूया पहिला चेंडू, या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण लांबामध्ये, ओ क्षेत्ररक्षण होतो, चेंडू जातो आहे षटकाराला. ओहो कमांडी जे किरण चपळीतून येतोय दमदार षटकार. नायकदा यावेळेला मात्र शॉर्ट लाईनचा चेंडू स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ ला झेल सुटतो आहे. सांगतात ना क्रिकेटच्या दुनियामध्ये कॅच पकडा मॅच पकडा, कारण आक्रमकता इकडे सिद्ध करून दाखवत आहेत नवापाडा चे फलंदाज, गणेश प्रतिष्ठानचे फलंदाज. काय आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूला मात्र दिशा मोठी दिली जाते आहे. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते, 34 ऑन द बोर्ड या वेळेला सुरेखाची फलंदाजी. कारण जेवढा भेदक मारा आहे त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं आणि तीच कामगिरी गणेश प्रतिष्ठानचे फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. करण ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पाहूया यावेळेला मात्र गुड लेंथ मध्ये चेंडू आणि फलंदाजाला चकवा देऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. कमालीची गोविंदाची करामात मात्र नक्कीच आहे, कारण त्याच्याकडे शैली आहे, कौशल्य आहे. सुरेख असा गोलंदाज म्हणून नावारूपाला माची समाजाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख सुरेख कामगिरी नेहमीच देत असतो. या वेळेला व्हेरिएशन व्हेरिएशन कमाल का काम कर गया है. बहुत ही बढ़िया उमदा गेंदबाजी, स्लोअर डिलिव्हरी साकारली. शॉर्ट लाईनचा चेंडू होता, टप्पा खाल्यानंतर हलगत उसळी दिली आणि नक्कीच फलंदाज झाला. निर्धाव चेंडू हाताळायला पाहायला मिळतो आहे. एकदा स्लोवर चेंडू आखू टप्पा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू हाताळणं कौशल्य नक्कीच गोविंदा. तिसरं षटक हाताळताना सुरेख सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे. जर विचार केला डीप मध्ये क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे आणि कमालीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मध्ये षटकार, दुसऱ्याला एक, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा डॉट. तर नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो आहे. या षटकात मात्र नक्कीच रोखलं गेलेलं आहे. यावेळेला यॉर्कर लेंथ सुरेख सुरेख पुनरागमन आपल्याला गोविंदा. प्रयत्नांची परिकास्ता विकेट साठी, परंतु नक्कीच विकेट पेक्षा धावा रोखणं हे देखील तेवढंच महत्वाचं असते. तर या षटकामध्ये 7 धावा दिले गेलेले आहेत. सुरेख अशी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 34 वर स्थिरावलेली, 34 ऑन द बोर्ड. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आत. ड्रिंक्स टाइम आहे, त्याला वळूया सुमधुर संगीत.
आसान बनाना पड़ता है कुछ अंदाज से, कुछ नजरअंदाज से। बहुत ही बेहतरीन मैच का टूर्नामेंट का आयोजन यहाँ पे आगवन ओडिपाड़ा चषक के रूप से। पहला मैच चंडीगांव ए और गणेश प्रतिष्ठान नवापाड़ा के बीच में चलता हुआ। तीन ओवर की समाप्ति के बाद 34 तीन विकेट का पतन अभी तक होते हुए नजर आया है। और इस वक्त में स्क्वायर लेग की तरफ डिक्लेयर जोन में जाएगी गेंद। एक रन का इजाफा आएगा यहाँ पे। एक बेहतरीन शॉट यहाँ पे, बल्लेबाजों को थोड़ा सा ध्यान देना पड़ेगा कि यहाँ पे डिक्लेयर जोन में अगर आप खेलते फाइन लेगा। बॉल बट वाइड से प्लीज। तो स्कोर बना है 35-35 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया तगड़ा मैच, 6 ओवर का मैच है, बहुत ही रंगारंग मैच है, चल रहा है मैदान में। दर्शकों की भीड़ भी हाजिर लगाती हुई है। क्रिकेट प्रेमी रसियों का फिर एक बार मैं हार्दिक स्वागत करता हूं। धन्यवाद डीजे। तो स्कोर बना हुआ है 35। बहुत ही बढ़िया शिवा गोलंदाज इस वक्त। यस, इस ओवर की दूसरी गेंद स्टेट ट्राई लॉन्ग ऑफ की तरफ में गेंद को मोड़ा है और पकड़ा है कैच। फिर एक बार विकेट का हुआ पतन। कमांड डीजे धन्यवाद डीजे। बहुत ही बढ़िया उम्दा खेल का प्रदर्शन। एक तरफ गेंदबाज, एक तरफ बल्लेबाज अपनी साकारते हुए खेल को। कमाल का मैच गणेश प्रतिष्ठान नवापाड़ा इस वक्त 35 स्पेस को रुका हुआ। 4 विकेट का पतन देखा है हमने अभी तक। चौथा ओवर चल रहा है मैदान के बीच में। शिवा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। तीसरा ओवर गोविंदा ने पेश किया था, बहुत ही उम्दा गेंदबाजी साकारी वहां पे, क्योंकि पावर प्ले में जिस तरीके से काफी अच्छा योगदान दिया गया। चेतन के माध्यम से 6 गेंदों में 15 रन बना के एक अच्छी पारी। और करण अभी तक मैदान में स्थित है, 9 एक छक्के की सहायता से 9 पे खेल रहे हैं। देखते है इस वक्त में ऑन स्ट्राइक करण, राकेश ऑन स्ट्राइक। यह सब बहुत ही बढ़िया उम्दा खेल मैदान के बीच में। गेंदबाज युवा, वो बहुत ही खूबसूरत गेंद आई यहाँ पे, क्योंकि जिस तरीके से आउट स्विंग किया गेंद को बहुत ही बेहतरीन तरीके से, क्योंकि जो भी गेंद मिडल स्टंप में आके आउट स्विंग ऑफ स्टंप से निकलती है बल्लेबाज को कंफ्यूज कर दिया, रोका गया है यहाँ पे। इस वक्त काफी अच्छी गेंदबाजी, डॉट गेंद आई, बहुत ही उमदा गेंदबाजी को साकारते हुए शिवा। अगली गेंद फिर एक बार राकेश के लिए। ओ, इस वक्त में थोड़ा सा देखते हैं अंपायर का डिसीजन आएगा।
नो बॉल आता है, फ्री हिट का नजारा देखने को मिल सकता है। देखते हैं कर राकेश अभी इस वक्त में क्या फ्री हिट का कुछ अलग नजारा देंगे। दर्शक इंतजार में, जब जब नो बॉल आता है फ्री हिट आता है, दर्शकों की निगाहें चाहती है एक बड़ा शॉट, लेकिन वो नजारा देखने को मिलेगा राकेश के बल्ले से क्या होगा। शिवा की गेंदबाजी बहुत ही गेंद बेहतरीन से अभी तक तो संभालते हुए कर रहे हैं। वाव, इस वक्त में फिर एक बार वाइड का इशारा, ज्यादा ही थोड़ा सा आउट स्विंग करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि जब आप मिडिल स्टंप में गेंदबाजी करते हैं आउट स्विंग होता है तो इन में रहती है, लेकिन आप अगर हाफ स्टंप पे गेंदबाजी करते हैं और ज्यादा भी जाता है तो वाइड का इशारा मिल जाता है। यही नजारा इस वक्त देखने को मिला। शिवा की गेंदबाजी फ्री हिट रहेगा जारी, देखते हैं अगली गेंद किस तरीके से बनता है माहौल। फुल टॉस, फिर एक बार वाइट, 22 दो रन का इजाफा इधर आएगा, 39 ऑन द बोर्ड। कमाली की फ्री हिट जारी है, बहुत ही बढ़िया उम्दा मैच, क्योंकि जिस तरीके से अभी तक स्कोर बना हुआ है तगड़ा मैच देखने को मिलेगा। ओह बहुत ही खूबसूरत गेंद, डॉट गेंद। मैंने कहा था कि जहां तक अगर बात करते हैं एक अच्छे गेंदबाज के पास हुनर होता है, और अगर दिशा भटकती है लेफ्ट लाइन को छुपती है तो अलग नजारा देखने को मिलता है, लेकिन जिसके पास हुनर होता है बेहतरीन गेंदबाजी साकारते हुए नजर आते हैं। शिवा बहुत ही बेहतरीन बेहतरीन, अभी तक 4 गेंदें पेश की गई है और सिर्फ 1 रन दिया है, 1 विकेट का पतन किया है। दरमियान 1 नो बॉल 2 वाइट, ऐसा थोड़ा सा खराब गेंदबाजी का नजारा तो देखने को मिला है। देखते हैं इस वक्त में स्लो ओवर डिलीवरी हल्के से काट, लेकिन इस वक्त में कैच नहीं ले पाए, डिक्लेयर जोन में जाएगी 1। फिर एक बार स्कोर बना हुआ है 40-40, 4 विकेट का पतन अभी तक हुआ है। बहुत ही उम्दा खेल मैदान के बीच में। लास्ट बॉल 40-40, 40 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात। तो बहुत ही खेल का मजा, रोमांच, आगवन, होड़ी पाड़ा चषक के माध्यम से आज का फिनाली डे। इस वक्त आर्कर स्लोवर फुल टॉस था, बिल्कुल संभल नहीं पाए बल्लेबाज करन, हल्के से शॉट लेग की तरफ में गेंद आई और 1 रन का इजाफा दिया ओवर की समाप्ति। 41 बने हैं 4 ओवर की समाप्ति के बाद, अभी भी 12 गेंदें शेष बची हुई है। 12 गेंदों में कहां तक मुकाम तय करते हैं गणेश प्रतिष्ठान नवापाड़ा टीम, तो बहुत ही बेहतरीन रोमांचित मैच नजर आ रहा है, क्योंकि कांटे की टक्कर है मेरे नजर से तो, क्योंकि जहां तक बात करते हैं चंडीगांव की टीम और गणेश प्रतिष्ठान नवापाड़ा, दोनों तगड़े टीम है, तो तगड़े टीम का मैच भी तगड़ा होता है और जो दर्शकों को पसंद होता है वही मैच मैदान के बीच में चलता हुआ। चला थोड़ी सी गाई कराई है, डिस्कस न का करो। स्कोर बना हुआ 4 विकेट के नुकसान पे, हालांकि करण खेल रहे हैं 10 रनों पे, एक अच्छी पारी को निभाया है चेतन ने, 6 गेंदों का सामना किया, 15 रन बनाए, 3 चौकों की सहायता से खूबसूरत पारी को नजर आई। फिर सुजीत का विकेट गया 0 पे, वीरेन 4 रन बना के आउट हुए, किरण 6 रन बना के आउट हुए, राकेश अभी खेल रहे 1 रन पे। बहुत ही बेहतरीन मैच मैदान के बीच में चलता हुआ नजर आ रहा है। देखते है इस वक्त गेंदबाजी के लिए गेंदबाज निशांत को बुलाया गया है, राइट टाइम ओवर द विकेट, फास्टर गेंदबाज है, 25 कदमों की रन अप लेते हुए नजर आएंगे। चेतन ऑन स्ट्राइक, करण ऑन स्ट्राइक, मैदान के बीच इस ओवर की पहली गेंद, शॉर्ट लेन की गेंद, और जिस रफ्तार से गेंदबाजी है कम से कम 120-130 की प्रति किलोमीटर रफ्तार इस गेंद की रही है। 22 के माध्यम से डिक्लेयर जोन, यस 1 रन आएगा, स्कोर धीरे से बढ़ता हुआ 42 ऑन द बोर्ड। धीरे धीरे होल्ले होल्ले इस वक्त में जिस तरीके से शुरुआत बेहतरीन रही थी गणेश प्रतिष्ठान की, पहले 2 ओवर में पावर प्ले का खूब सारा आनंद उठाया था। पिच की अटैक, थोड़ा सा बाउंसरिंग ऊपर, हवा में गेंद पकड़ा, कैच, कम ऑन डीजे, वाजव रे,
धन्यवाद डीजे नक्कीच नक्कीच. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव रमेश पवार आणि यांचं कीर्तीचं हे गाणं. फिर एक बार वाइट का इशारा. खूबसूरत गेंदबाजी जब दिए निशान ने पहली गेंद में एक फिर दूसरे में विकेट. इस वक्त वाइट का इशारा. नए बल्लेबाज आए प्रशांत. देखते हैं प्रशांत किस वक्त किस तरीके से माहौल बनाते हैं क्योंकि जिस तरीके से पांचवी ओवर चल रहे. वो ये भी एक रफ्तार वाली गेंद थी लेकिन दिशा भटकी. वाइट का इशारा. एक अतिरिक्त रन वापस मिलेगा तो 44-44 ऑन द बोर्ड देखने को मिलता हुआ स्कोर. तब्दीली तो बहुत अच्छी है आगे जिस तरीके से बढ़ते हैं लेकिन शुरुआत जो थी लग रहा था कि कहीं ना कहीं बड़ा स्कोर देखने को मिलेगा. लेकिन गोविंदा की तीसरी ओवर वापसी बहुत ही बढ़िया रही. गोविंदा को आज इस मैच में विकेट का कोई पतन नहीं करने को मिला लेकिन बेहतरीन गेंदबाजी शिवा जिस तरीके से बेहतरीन तरीके से ओ ये आउट हल्के से कट करके विकेट कीपर ने कोई गलती नहीं कर पकड़ा कैच वापसी करेंगे डक आउट में कमांडी छे. धन्यवाद दीजिए. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी का नजारा फिर एक बार निशान द्वारा देखने को मिला. कमाल की गेंदबाजी में वापसी करते हैं 44 रन 44 धावा बोर्डावर लागलेले आहेत. 44-44 ऑन द बोर्ड. पांच विकेट का पतन अभी तक हुआ है. अगली गेंद नए बल्लेबाज नितिन हल्के से पुश किया गया शॉर्ट मिड विकेट एक रन का इजाफा. धीरे से होल्ले से बढ़ता हुआ स्कोर 45 पे 45 ऑन द बोर्ड. 45 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक आपण मार्गस्थ पाहायला मिळते आहे. तर सुरेख सुरेखा सामना. चेंडू शिल्लक दोन चार चेंडू झाले दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इस वक्त में बल्लेबाज राकेश खेलना चाहते थे मिस कर गए और विकेट कीपर ने काफी अच्छा योगदान दिया क्योंकि अगर विकेट कीपर के हाथों से वहां पे गेंद छुट्टी है तो सीधे डिक्लेयर जोन में. लेकिन यहां पे अगर बात करते छन्नी गांव ए ने वहां पे दो फील्डर्स लगे है एक फाइन लेग में एक स्लिप जोन में. बहुत ही कमाल का मतलब टेक्निकल यहाँ पे देखा जाए कि छोटे मैदान में किस तरीके से अपने खेल को पेश करना है. कप्तान ने क्या जिस तरीके से मुआवजा किया गया इस ग्राउंड का. और इस वक्त में टापे जाइए हवा में गेंद पीछे जाएगी फाइन लेग पे डिक्लेयर जोन में एक. तो इस एक की सहायता से स्कोर में आएगी तब्दीली 46 ऑन द बोर्ड ओवर की समाप्ति. तो नक्कीच पाच षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 46 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढचं षटक सुरू होण्यापूर्वी वळूया बापू डीजे मास्टर वाजव. धन्यवाद डीजे. तर शिवा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन सहावं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने मागच्या षटकात सुरेख गोलंदाजी हाताळली होती 7 धावा दिल्या होत्या एक गडीचं पतन करून दाखवलं होतं पाहूया. यावेळेला मात्र फलंदाज आहे सज्ज काय कामगिरी करतो आहे. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा टॉपेज येतो आहे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक धाव मिळते आहे एक धाव 47 धावा बोर्डावर लागता आहेत. नक्कीच सुरुवात मात्र गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघाची ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये 2 षटक 27 धावा होत्या त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा चौथ्या षटकामध्ये 7 पाचव्या षटकामध्ये 5 धावा फक्त आणि आता शेवटच्या षटकापर्यंत कुठपर्यंत मजल मारली जाऊ शकते याच्याकडे लक्ष मात्र प्रेक्षक गणांचं लागलेलं पाहायला मिळते. स्लोवर डिले ओव्हर व्हेरिएशन करताय काम आणि यावेळेला आहे धोका आणि गडीचं होतंय पतन कमांडीचे. डीजे
नक्कीच सुरेख आपल्याला पाहायला मिळतो आहे का रनआउट दुसऱ्या चेंडू मध्ये माध्यमातून परततो आहे तंबूच्या आश्रयाला नितीन कारण थोडस आत्मसमर्पण केलं गेलेलं आहे गरज आहे मोठ्या फटकेबाजींची फलंदाजी कदाचित राकेश यांच्याकडे शैली आहे मोठे फटके येऊ शकता आहेत आणि शेवटचे चार चेंडू मध्ये किती धावा आपल्याला गोळा करता येतील याच्याकडे लक्ष ओ पुन्हा एकदा टॉपेज येते आहे एस टी रक्षक मात्र ट्राय करतोय ओ झेल टिपला जातोय कॅच एंड बोल्ड नक्की शिवाच्या हातामध्ये येतोय चेंडू गडी होते बाद पुन्हा एकदा झटका मिळतो आहे गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघाला इकडे मात्र थोडस पिछाटीवर घेतलेला आहे चंडीगाव वीर संघाने खूप सुरेख असा गोलंदाजीचा मारा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे दमदार क्रिकेट मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे कारण पहिला क्वार्टर फायनलचा सामना आहे लक्ष किती धावांचं लागलं जाईल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे 47 धावांवर धावसंख्येला स्थिरावलेलं आहे नक्कीच दोन विकेट मात्र आपल्याला इकडे या षटकामध्ये एक रनआउटच्या माध्यमातून आणि एक कॅच एंड बोलच्या माध्यमातून शिवा आपल्याला घेत असताना पाहायला मिळतो आहे तर नक्कीच पुढच्या सामन्याचं देखील अनाउन्समेंट होईल लगेच टॉस का बॉस साठी यायचं आहे महालक्ष्मी वडकून वागळीपाळा विरुद्ध महालक्ष्मी वडकून यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल तर दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे टॉस का बॉस हे खास स्लोवर चेंडू व्हेरिएशन व्हेरिएशन कमालीचं असते शिवाय यांच्याकडे एक टेक्निक आहे गोलंदाजी कशी हाताळायची आणि नक्कीच निर्धाव चेंडू मध्ये रूपांतरित करायचं त्यानंतर कसा चकवा द्यायचा फलंदाजाला बीट कसं करायचं विकेट कसं घ्यायची हे सगळं नक्की नक्कीच एकदम सुरेख असा गोलंदाजीचा मारा शिवा कमालीची कामगिरी संघासाठी करून देत असताना पाहायला मिळतो आहे पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा अलकासा कड्या नाही परंतु पॅडवर आदळला पंचांचं निरीक्षण मात्र कमालीचं आपल्याला पाहायला आहे सुरेख गोलंदाजी शिवा हाताळत असताना पाहायला मिळतो आहे आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल पाहूया शेवटचा चेंडूचा नजराणा काय दिला जाईल फलंदाज दीपक काय कामगिरी करेल का धावसंख्या रोखलेली आहे 47 ऑन द बोर्ड नक्कीच कमालीची गोलंदाजी शेवटच्या तीन षटकामध्ये ज्या पद्धतीने पुनरागमन दिलं चंडीगाव संघाच्या गोलंदाजाने सुनरेख असा यावेळेला मात्र हलकासा पुशिंग चेंडू जातो आहे शॉर्ट लेगकडे एक धाव येते आहे गडी बाद होतो आहे इनिंग मात्र संपते आहे धावसंख्या 48 49 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे चंडीगाव ए संघासाठी तर नक्कीच मी आवाहन करेन पुन्हा एकदा महालक्ष्मी वडकून विरुद्ध वाघळीपाडा ए या दोन संघांमधला पुढचा सामना असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉस ये है खास चला लवकर लवकर यायचं आहे तसेच आपल्या या टुर्नामेंट साठी ज्यांचं योगदान लागलेलं आहे नरेश माची होळीपाडा यांच्याकडून मंडप तर संध्या स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपल्याला दिलं गेलेलं आहे संध्या स्पोर्ट्स आशा गड तर तसेच प्रमुख पाहुणे आगमन संघाचे सरपंच रूपजी कोल धर्मा कोल काशीनाथ माची चेतन माची यांच्याकडून आपल्याला हे जे सहकार्य मिळालेलं आहे नक्कीच ज्या पद्धतीने आयोजन सुरेख असं आयोजन आहे मी पुन्हा एकदा आवाहन करीन की ही टुर्नामेंटचा आजच्या फिनाली डेचं लाईव्ह प्रक्षेपण मात्र आपण पाहत आहेत ओम साई स्पोर्ट्स तर नक्कीच ओम साई स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण माची समाजाची टुर्नामेंट आणि लाईव्ह नक्कीच आपण हा खेळाचा आनंद आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना शेअर करा नाते संबंधित लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिवर्स वाढू द्यात तसंच माझा आवाज पोचवण्यासाठी डीजे नित्य
त्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करीन, महालक्ष्मी वडकून ये विरुद्ध वगैपाडा ये, दोन्ही कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. सामन्याला नक्कीच सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. लवकर लवकर चला बॅट्समॅन उतरायचे मैदानात. चंडीगाव संघ फलंदाज उतरवा, क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. तर 49 धावांचं विजयी लक्ष लागलं गेलेलं आहे या वेळेला. दमदार क्रिकेटचा सामना मात्र नक्कीच पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघाने सुरुवात जी करून दिली होती, पॉवर प्लेचा काय आनंद घेतला होता, परंतु त्यानंतरचा भेदक मारा आपल्याला सुरेख पद्धतीने पाहायला मिळाला. रोखलं गेलं 48 धावांपर्यंत 49 धावा विजयी लक्ष. आता पाहूया, बॉल घेऊन जा. नक्कीच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र संध्या स्पोर्ट्स आशागड यांच्याकडून टी शर्ट्सचं योगदान लागलेलं आहे. सौजन्य आशा स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी पाहायला मिळते आहे. तर 49 धावांचं विजयी लक्ष, आणि हे विजयी लक्ष कसं पार केलं जाईल, चंडीगाव ए संघ तसेच प्रत्येक सामन्यासाठी उमेश माची वगैपाडा यांच्याकडून हेडफोनचं देखील योगदान. धन्यवाद सर, धन्यवाद. नक्की जबरदस्त, ह्याला म्हणतात समाजासाठी कार्य करणं. हे कसं असतं, आता उत्स्फूर्त पण आपल्यामध्ये असला पाहिजे. अनिकेतानी पहिला चेंडू खेळला जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, डिक्लर झोन मध्ये एक धाव. नेटच्या पुढे कोणी बसू नका, नेटच्या बाहेर जा आपण, कारण युट्यूब लाईव्ह येतो आहे. थोडस बाहेर जा, मी प्लीज विनंती करेन दोघा तिघांनाही, तुम्ही त्या झाडाच्या पलीकडे जडा बसा. यस सर, धन्यवाद. बाबळीच्या झाडाकडे पण बसलेले आहेत, त्याने सुद्धा थोडस पुढे सरका, नेटच्या पुढे बसा. ओके यस, गोलंदाज सारंग, व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव येते आहे, धावसंख्या 2. तनिकेत आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी मात्र पुरस्कार हा खूप मोठा आहे. खूप गोलंदाज, क्लीन बॉल, कमालीचा चेंडू. चकवा दिला निशांतला, कळलंच नाही चेंडू येतोय कसा. यॉर्कर लाईनचा चेंडू एसटी उकळून घेऊन जातो आहे. झटका मात्र मिळतो आहे पहिला चंडीगाव संघाला. सुरेख गोलंदाजीचा मारा परतेल तंबूच्या आसऱ्याला निशांत. खूप कमालीची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो, कारण पॉवर प्लेचा जी सुरुवात असते ती खूप महत्वाची असते. 30 yard सर्कलमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण लागलेलं असते, 3 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळते आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ कंपल्सरीशन आहे इकडे. चला नवीन फलंदाज मैदानात उतरायचा आहे, आणि त्या माध्यमातून गोलंदाजीचा भेदक मारा. वगैपाडा ए संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय कळवायचा आहे. तर सिद्धिविनायक मोबाईल शॉप सावटा यांच्याकडून उमेश माची हेडफोन असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल संध्या स्पोर्ट्स आशागड
काय कमालीचं योगदान आहे, दोन दोन पुरस्कार मात्र मॅन ऑफ द मॅच साठी मिळताना आम्हाला पाहायला मिळतात. प्रीत नक्की चढला जात आहे या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. अशी कमालीचं योगदान संयोजन आहे, एका मॅन ऑफ द मॅचला दोन दोन पुरस्कार, एका बाजूला टी शर्ट येते, एका बाजूला हेडफोन येत आहे. नक्की जसंच योगदान असलं पाहिजे, याला सर म्हणतात समाजाला एकवटणं, हे जे काम आहे. दैनिक गुजर हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला शॉर्टलाईनचा चेंडू मिड विकेट लटवला जातो आहे. पाहूया एक धाव परिपूर्ण, क्षेत्ररक्षण केलं जात आहे, दोन धावा परिपूर्ण. नक्कीच ताट्याकी टक्कर मात्र पाहायला मिळते आहे. यशस्वीता मिळवण्यासाठी उद्दिष्टांच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा ही खूप महत्वाची असते आणि ते करण्याच्या मागे मात्र फाईन लेग कडे बाबळीच्या झाडाखाली बसलेल्यांनी जरा प्लीज मागे जायचं आहे. दरम्यान दो वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या एक ने वाढते आहे, धावसंख्या बोर्डावर 5-1 गडी बाद. पहिलं षटक मार्गस्थ सारंग सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. दोन वाईट जरी हाताळले तरी भेदक मारा नक्कीच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता, अख्खा टप्पा. नक्कीच फलंदाजाला हा जो लेंथिंग मध्ये चेंडू येतो आहे तो कळतच नाहीये, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि यष्टी रक्षक सुद्धा आपल्याला तरबेज एवढा पाहायला मिळतोय, कारण जर विचारात घेतलं तर कमीत कमी 100 ते 110 प्रति किलोमीटरच्या वेगाने चेंडूचा गोलंदाजीचा मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी गोलंदाजी, सारंग राउंड द विकेट कडून गोलंदाजी. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग कडे हलकासा कट दिला जातो आहे आणि एक डिक्लेअर झोन मध्ये येईल. धावसंख्या एक, धावसंख्या 6, 5 चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला पाहायला मिळेल. सुरेख सुरेख असं गोलंदाजीचं योगदान, पॉवर प्ले मध्ये योगदान देणं खूप कौशल्याचं काम असते, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळणं एक जिक्रीचं काम असतं आणि ते जिक्रीचं काम सारंग यांनी निभावून दिलेलं पाहायला मिळतं. एका गडीचं पतन मात्र करून दाखवलेलं पाहायला मिळते आहे. हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आहे, धावसंख्या एक ने वाढेल, धावसंख्या 7, एक गडी बाद. उद्दिष्ट 49 धावांचं लागलेलं असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र ओव्हर थ्रो होतो आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो, परंतु फलंदाज क्रीज मध्ये होता उभा आणि धावसंख्या एक ने भर पडते आहे. धावसंख्या 8, एक षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच 5 षटकामध्ये अजून सुद्धा 41 धावा विजयी लक्ष लागलेला आहे. सुरेख अशी कामगिरी मात्र आगे कुछ करण्याचा प्रयत्न असणार आहे. चंडीगाव वेसंघ विजयाच्या दिशेने आगे कुछ करताना तर रोखण्यासाठी गोलंदाजीचा भेदक मारा मात्र नक्कीच पाहायला मिळतो आहे. गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघाकडून गोलंदाजी सुरेख हाताळली, सारंग यांनी पहिले षटक हाताळलं, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळणं तेवढं जिक्रीचं काम आणि ते नक्कीच चांगल्या पद्धतीने साकारून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज दुसरं षटक, पहिलं चेंडू प्रशांत गोलंदाजी मार्गवर, सुंदरसा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सुरेखचा भेदक मारा यावेळेला मात्र थोडस चंडीगाव संघाला मात्र थोडस बांधून ठेवलं गेलेलं आहे. गोलंदाजीच्या माऱ्यातून जर विचार केला पॉवर प्ले मध्ये सुरेख मारा दिला जातो आहे, कारण प्रत्येक चेंडूला निर्धाव कसं हाताळलं जाईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. प्रशांत पुढचा चेंडू, यावेळेला फलंदाज सज्ज. थोडस पाणी घेऊन जायचं आहे.
पाचवी चेंडू निर्धाव दोन गडी बाद असे गोलंदाजीचा सुंदरस साजरीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू घेऊन येईल नवीन फलंदाज मैदानात उतरेल. पाहूया काय असेल कामगिरी. कारण पॉवर प्ले मध्ये सुरेख सुरेख अशी गोलंदाजीचा नजराना मात्र पहिले षटक सारंग याने हाताळलं. त्यावेळेला 8 धावा. त्यानंतर दुसरं षटक प्रशांत हाताळत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव आणि निर्धाव चेंडू दोन गडी टिपलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सरळ गोलंदाजीचा मारा. गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघ पाहायला मिळतोय आहे. दमदार क्रिकेट. झंझार खेळी क्वार्टर फायनलचा पहिला सामना नक्कीच. आगमन ओडीपाळा चषकच्या माध्यमातून आजचा फिनाले डे नक्कीच अंतिम दिवस या टूर्नामेंटचा. थोडस घाई करायची आहे कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. 49 धावांचं उद्दिष्ट आहे. दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडस पिछाटीवर सोडले गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. यॉर्करलेनचा चेंडू खेळला जातोय मिडॉन ला. सुरक्षित रक्षण नक्कीच रोखलं गेलं आहे. निर्धाव निर्धाव आणि निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल. दोन विकेट सुरेख गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा मात्र प्रशांत यांनी साजर केला. काय कमालीचा पॉवर प्ले हाताळलं. दोन विकेटचं पतन करून दाखवलं. नक्कीच कोणतीही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. आणि इकडे प्रयत्नांची परिकाष्ठा साकारत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूला एका बाजूला चंडीगाव ए तर एका बाजूला गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघ. झुंजार सामना मात्र नक्कीच पाहायला मिळू शकतो कारण उद्दिष्ट 49 आहे. 4 षटकांचा खेळ अजून सुरू आहे. पॉवर प्लेला मात्र थोडस पिछाटीवर घेतलं चंडीगाव संघाने. परंतु दोन विकेट चांगल्या दोन विकेटचं पतन मात्र झालेलं पाहायला मिळत आहे. आता मात्र 24 चेंडू 41 धावांचं लक्ष आहे. कसं पार केलं जाईल 24 चेंडू 41 धावा आणि त्या माध्यमातून कामगिरी कशी केली जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. जिथे वीरे गोलंदाजी मार्गवर सुरेख गोलंदाजी. काय भेदक मारा गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघ. सुरेख सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लागलं गेलेलं आहे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यार्डमध्ये जर आपण बघितलं आपण एक स्लिप लावलेला आहे. पॉईंट लावलेला आहे. शॉर्ट कव्हर आपल्याला पाहायला मिळते आहे. डीपमध्ये डीप कव्हर पाहायला मिळतो आहे. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग लेग अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. तर शॉर्ट मिड विकेट पाहायला मिळतो आहे. दरम्यान हलकासा खेळला गेलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव टिपली जाते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 9. नक्कीच सुरेख असं गोलंदाजी आणि त्याला प्रत्युत्तर मोठ्या फटक्यांमध्ये करण्याचा प्रयत्न मात्र आहे. जागा बनवणे गरजेचं आहे. परंतु जागा बनवण्याची संधीच मिळत नाहीये कारण गोलंदाजांचा जी लेंथ लाईन पकडलेली आहे. भेदक मारा निगेटिव्ह गोलंदाजी कशी साकारायची याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष गोलंदाजाचं लागलेलं पाहायला मिळते. स्लोवर चेंडू यावेळेला मात्र फुल टॉस ने परिवर्तित किया गया. एक्स्ट्रा मिड विकेट से ऊपर से आया है छक्का. नक्कीच एक सुंदर फटकाचा नजराणा. ज्या पद्धतीने जर आपण विचार केला की पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये एक दमदार खेळी नवापाडा संघाने साकारली आणि एक चांगलं उद्दिष्ट 49 धावांचं दिलं गेलं. त्यानंतर थोडेसे पिछाटीवर नेलं गोलंदाजीचा भेदक मारा दिला चंडीगाव संघाने. परंतु यावेळेला मात्र गोलंदाजांचा मारा प्रभुत्व आपलं सिद्ध करताना यावेळेला जागा बनवलेली आहे. कवरच्या क्षेत्रामध्ये येतोय चेंडू. पाहूया एक धाव परिपूर्ण होती आहे. दुसरीची मागणी आहे. तो धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतात. थोडासा
खराब थ्रो होता परंतु गोलंदाजाने कवरिंग मात्र सुरेख पद्धतीने केलं गेलेलं आहे आणि रोखलं दोन धावांवर. धावसंख्या 17 177 ऑन द बोर्ड. सुरेख सुरेख खेळी करताना दर्शन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एका षटकारांच्या मदतीने. चंडीगाव 20 संघासाठी आपलं योगदान. पुढे सर साऊंड स्ट्राइक ट्राय हवाई फटका ओ सुपर शॉट बेहतरीन पारी को संभालते हुए नजर. इसे कहते हैं अच्छी वापसी. जहां पे बल्लेबाज को वापसी करनी जरूरी होती है वो वक्त वो समय आया नजदीक और पारी को साकार के दर्शन अपनी पारी का नजारा दर्शन देते हुए एक अच्छे खेल का प्रदर्शन. एक बॉल षटकाला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23. आगे कुछ कमालीची आहे नक्कीच. ज्या पद्धतीने दोन षटकारांच्या मदतीने खेळताना पाहायला मिळतो आहे 14 धावा. चांगली खेळी साकारली जात आहे दर्शन यांच्याकडून. एक आशेचा किरण मात्र नक्कीच चंडीगाव संघासाठी. पुढे सर साऊंड पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह लांबी मोजली जाते 80 मीटरची. कमालीचा शॉट दमदार वापसी. याला म्हणतात खेळातला रंगताने. प्रेक्षकांमध्ये आनंदी वातावरण कारण हवा असतंय. षटकारा फटकेबाजी. ओवर ओवर ड्रिंक्स घेऊन जायचंय. ड्रिंक्स घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक आहे. नक्कीच प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच चे दोन पुरस्कार लागले गेलेले आहेत. सिद्धिविनायक मोबाईल शॉप सावटा उमेश माची यांच्याकडून हेडफोन, तर संध्या स्पोर्ट्स आशा गड यांच्याकडून टी शर्ट्स असे दोन मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार संयोजन दिलं गेलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद नक्कीच. तर नरेश माची होळीपाडा यांच्याकडून मंडप, तर डीजे मास्टर्स एकोणतीस धावा लागल्यात. आता मात्र 30 धावा अजून गरजेचे आहेत. वीस धावांची गरज आहे. 29 राउंड द विकेट. गोलंदाजी मारा बैठक मारा हलका आणि वेगवान चेंडू ज्या पद्धतीने हाताळला जातो आहे गोलंदाज सुरेख. पुन्हा एकदा सारंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. रफ्तार वाली गेंदबाजी जिस तरीके से हवा के साथ में बात करती है गेंदबाजी वही नजारा देखने को मिला. एक रन का इजाफा स्कोर बना है 30 आणि आता मात्र 19 धावांची विजयी लक्ष्य अजून शिल्लक आहे. पाहूया दर्शन काय करेल कामगिरी. हा पिच बम्सरचा मारा व्हाइटचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्या 31 लागलेली आहे 31 ऑन द बोर्ड. सुरेख असं टर्निंग पॉइंट मात्र दर्शन यांच्या खेळीने आणून दिलेला आहे चंडीगाव ए संघाला. आणि ज्या पद्धतीने आपलं योगदान गरजेचं आहे सांगतात ना कद बडा ना पद बडा मुसीबत में खड़ा हो सबसे बड़ा. या वेळेला हलका सा पुश स्ट्रेट ड्राइव्हचा दिशेने एक धाव दुसरीची मागणी आहे. नक्कीच थोडीशी झटपट धावसंख्या जेव्हा संधी आहे सोनं करणं गरजेचं आहे हे चित्र मैदानात पाहायला मिळते आहे. दोन धावांनी धावसंख्या 33 पाहायला मिळते 33 ऑन द बोर्ड. प्रेक्षकांची गर्दी क्रिकेटचं वेडच असं असतं की मनाला भावतं आणि आनंद मैदानात घ्यायचा असतो.
हा यावेळेला मात्र नक्कीच गुटलेनचा चेंडू बॉडी वर आला, हलका सा कट फाइनल क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येते आहे, धावसंख्या 34 पाहायला मिळते, 34 ऑन द बोर्ड. सांगतात ना की जिथे जहाजाने जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात, आणि असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सारंग यांचा भेदक मारायचा जर विचार केला तर नौका आपली पार नेण्यासाठी दर्शन मात्र प्रयत्नांची परिकाष्ठा, फटकेबाजींचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. दरम्यान द सुरेख रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे, दोन धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला महेश चांगली साथ देत असताना पाहायला मिळतात, पुन्हा एकदा दोन धावा येत आहेत महेशच्या फळीतून, धावसंख्या 36 ऑन द बोर्ड असं चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. चंडीगाव ए संघ एका बाजूने गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश प्रतिष्ठान नवापाडा संघाकडून पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, हलकासा कट, एक डिक्लरेशन झोन मध्ये जाईल. तर धावसंख्या 37 पाहायला मिळते आहे, 12 धावांची गरज आहे. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा डिक्लेरेशन झोन मध्ये, फाईन लेग मध्ये चेंडू येतो आहे, एक धाव येते. तर आता मात्र 12 चेंडू 11 धावा असं समीकरण लागलं गेलेलं, 38 धावा लागलेल्या आहेत बोर्डावर, 12 चेंडू 11 धावा. सुरेख समीकरण जोडलं जात आहे आणि त्या समीकरणाच्या माध्यमातून आगेकूच कशी केली जाईल ह्याच्याकडे देखील दर्शन अजून 26 धावांवर खेळताना एक चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. एक चांगला खेळ मैदानाच्या आत चंडीगाव संघासाठी साकारताना पाहायला मिळतो आहे. पुढचं षटक प्रशांत पाहूया, मागचं षटक निर्धाव षटक हाताळलं होतं, या वेळेला मात्र आक्रमक फलंदाज विजयासाठी कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. लॉंग क्षेत्रामध्ये दिशा दिली गेलेली आहे, चेंडूला एक धाव येते आहे, एकेने धाव वाढेल, धावसंख्या 39 11 धावांची गरज. तर नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला कमबॅकिंग मात्र प्रशांत यांना करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने पावरप्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं आणि फटकेबाज फलंदाज मात्र येत आहेत, दोन विकेट घेतलं होतं मिडान ओव्हर, यावेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली जाते आहे, एक धाव येते आहे. एकेरी एकेरी धावेने विजयी लक्ष सर करत असताना पाहायला मिळते आहे चंडीगाव ही संघ. कुठे ना कुठेतरी पहिल्याच दिवस सामन्याला सुरुवात झाली, नक्कीच या सामन्यानंतर पुढचा दमदार 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 हिटिंग लॉन्ग ऑन घेत राहते बॅटर इन शॉर्ट, ब्रँडेड दर्शनवाला चक्का. मात्र 46 विजयी लक्ष 3 धावांपासून, विजयी विजयी षटकार, कमांड डीजे वाजव रे. आता हॅलो काशीनाथजी माची यांनी यायचं आहे, टॉस का बॉस ये खास